अरे मित्र, आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या जयंतीची तयारी करायची आहे ना? हो हो, करायची आहे ना. अरे थांबा, काय बोलला तुम्ही? काही तर नाही. अरे आता तुम्ही काहीतरी जयंती बद्दल बोलला ना. अरे हो हो, सर्वज्ञांची जयंती येत आहे ना, त्याच्याच तयारी बद्दल चर्चा करतोय आम्ही. अरे मित्रांनो, मुळात जयंती हा शब्दच चुकीचा आहे. जयंती ही एखाद्या थोर पुरुषाची किंवा एखाद्या थोर हुतज्ञाची यांची साजरी करतात, पण परमेश्वराची नाही, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी परब्रह्म परमेश्वर आहेत. या कलियुगी आजही विद्यमान आहेत, त्यामुळे त्यांच्या या जन्मदिवसाला आपण अवतार दिवस म्हणून संबोधलं पाहिजे, जयंती म्हणून नाही. अरे महाराष्ट्र शासनानं सुद्धा याला अवतार दिवस म्हणून संबोधलं आहे, लक्षात ठेवा. हो अगदी बरोबर आहे. अरे मला हे सुद्धा वाटतं की प्रत्येक मराठी व्यक्तीनं हा अवतार दिवस महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता याला संपूर्ण विश्व पातळीवर मोठ्या धूमधडक्यात साजरा करायला पाहिजे. त्यामुळे सर्वांना तुम्ही सुद्धा सांगा की या दिवसाला जयंती म्हणायचं नाही आहे, या दिवसाला अवतार दिवस म्हणायचं आहे. हो हो, नक्कीच आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करू. आणि मला तर वाटतं की आपण सर्वांनी मिळून याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. दंडवत दंडवत दंडवत.